सर्वांशी आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहुयाच्या ठळघडा. कल्याण येथील गोल्डन पार्क परिसरातील एका चायनीज हॉटेलमध्ये सिलेंडरच्या स्फोटाने मोठी आग लागली. ही आग विझवताना केडीएमसीच्या अग्निशमन दलातील एका जवानाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कल्याणच्या गोल्डन पार्क परिसरात मध्यरात्री सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. स्फोटानंतर आग लागल्याने कल्याण महापालिकेचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र यावेळी अग्निशमन दलाचे जवान जगन अंबावले यांचा आग विझवण्यासाठी गेले असता त्यांचा जागीच मृत्यू झाला तर पालवे हे गंभीर जखमी आहे. या अगोदरही एक महिन्यापूर्वीच कोळजेवाडीतील विहिरीत पडलेल्या तीन व्यक्तींना वाचवण्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलाच्या दोन जवानांना आपले प्राण गमावे लागले. ही घटना ताजी असतानाच पुन्हा त्यांची पुनरावृत्ती होऊन आज पुन्हा एका कर्मचाऱ्यांना प्राण गमावे लागले. त्यामुळे अग्निशमन दलातील कर्मचारी जर सुरक्षित नसतील इतर नागरिकांना वाचवण्यासाठी प्रशासन कितपत सक्षम आहे यावर नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ठाणे कारागृहातील कैद्यामध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. यात जाफर अख्तर हुसेन खान या कैद्यावर मेजाउद्दीन चाबूक खान या कैद्याने कादरीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमध्ये ठाणे कारागृहातील सुरक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माजारी पोलीस ठाण्यात जाफर यांच्यावर पुन्हाचा गुन्हा दाखल आहे. तळोजे येथून ठाणे कारागृहात त्याला आणण्यात आले. मात्र तेथील मेजाउद्दीन याकूब खान याला जाफर हा आपल्याला शिवी देतो असे वाटले. त्याने या संदर्भात जाफरला जाब विचारला. त्यानंतर मेजाउद्दीनने त्याला बंगाल जाफरला शिवीगाळ केली. त्यावरून झालेल्या वादात मेजाउद्दीनने येथील कैचीने जाफरच्या डोळ्यावर हल्ला केला. त्यामुळे ठाणे कारागृहातील आंतरिक सुरक्षा प्रश्न निर्माण झाले आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे पुत्र तथा लोकमंगल मल्टीस्टेटचे चेअरमॅन रोहन देशमुख यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचे लेखी आदेश राज्याचे अवर सचिव गोविल यांनी दुग्ध व्यवसाय आयुक्तांना दिले आहेत. लोकमंगल मल्टीस्टेटने राज्य सरकारकडून दूध प्रकल्पाला 5 कोटी रुपयांचं अनुदान मिळवण्यासाठी बनावट खोटी कागदपत्रे सादर केली. या प्रकरणानंतर सरकारने हा प्रकल्प रद्द करत 5 कोटी रुपयांचे अनुदान सरकारला परत करण्याचे आदेश दिले. मात्र आज लोकायुक्तासमोर झालेल्या सुनावणी दरम्यान स्वतः पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी हजर राहत लोकमंगलवर गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार हे आदेश देण्यात आले. लोकमंगल मजिस्ट्रेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड जिल्हा सोलापूर या संस्थेच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 24,81,00,000 रुपयांच्या दूध प्रकल्पाची शासन मान्यता रद्द केली. या प्रकल्पांसाठी वर्ग करण्यात आलेला 5 कोटी रुपयाचा अनुदान निधी संबंधित विभागाकडे प्रत्यर्पित करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग अपर सचिव राजेश गोविल यांनी 22 नोव्हेंबर रोजी दिले आहे. त्यामुळे शासनाने 19 जानेवारी 2018 रोजी मंजूर केलेला या संस्थेचा प्रस्ताव रद्द केला. आता या प्रकरणात फौजदारी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असल्याने सहकार मंत्री सुभाष देशमुख चांगलेच अडचणीत आल्याने खळबळ उडाली आहे. शिर्डी विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोस्टातून आलेल्या निनावी पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी राहता पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डी विमानतळ प्रशासनाला 26 नोव्हेंबरला निनावी पत्र प्राप्त झाले आहे. या पत्रात शिर्डीचे आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडून देण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचे पत्र मिळाल्यानंतर विमानतळाचे व्यवस्थापक धीरेन भोसले यांनी राहता पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राहता पोलिसांनी कलम 506 नुसार गुन्हा दाखल केला असून राहता पोलिसांनी शिर्डी विमानतळाच्या सुरक्षेचाही आढावा घेतला. पोलिसांनी धमकीच्या चौकशीसाठी विशेष पथक तयार केलं आहे. वर्षभरापूर्वीच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते विमानतळाचं लोकार्पण झालं आहे. सध्या शिर्डी विमानतळावरून हैदराबाद मुंबई दिल्ली आणि बंगळुरू या ठिकाणी दररोज विमानसेवा सुरू असून त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे. मात्र धमकीच्या पत्रामुळे प्रवाशांमध्येही भीतीचं वातावरण आहे. दिनांक 26/11/18 रोजी एअरपोर्टचे डायरेक्टर धीरेन भोसले यांच्याकडे एक कुणीतरी अज्ञात व्यक्तीने विमानतळाच्या आजूबाजूला बॉम्ब लावलेले आहे, ते आम्ही उडून देऊ असं एक धमकीभर पत्र आलेलं आहे आणि त्याप्रमाणे चौकशी सुरू आहे. कारागृहात पिस्तूल असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली. मात्र
चौकशी केली असता हे लाकडी पिस्तूल असल्याची माहिती समोर आली आहे. कळंबा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला आरोपी डॉक्टर संतोष पोळकडे बनावट पिस्तूल असल्याचे समोर आलं असून याबाबतची माहिती मुंबईतील चौकशीसाठी गेलेल्या स्वाती साठे यांच्याकडून देण्यात आली आहे. आरोपी पोळ जेलमध्ये आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचं साठे यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आरोपी संतोष पोळ हा एका बॉक्समधून पिस्तूल सदृश्य वस्तू बाहेर काढत तो दाखवताना दिसत असून त्याने एक दोन नव्हे तर चक्क 8 व्हिडिओ बनवले असून तब्बल 8 मिनिटाच्या एका व्हिडिओमध्ये आरोपी पोळ याने आपल्याला मोबाईल कुठून उपलब्ध झाला याची माहिती स्वतः दिली आहे. त्याच्या या व्हिडिओमुळे कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. मराठा आंदोलकांमध्ये फूट पडल्यामुळे दोन्ही गट एकमेकांवर टीका करत आहेत. मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि मराठा क्रांती मोर्चा असे दोन गट पडले आहेत. मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर सध्या मराठा बांधव आंदोलन करत आहेत. मात्र आंदोलक मराठा बांधवांमध्ये दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा क्रांती मोर्चातले आंदोलक सरकारचे हस्तक असल्याचा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चातील आंदोलकांनी केला आहे. यावर मराठा क्रांती मोर्चाने आमचा सरकारशी काही संबंध नाही असे उत्तर दिले आहे. त्यामुळे आता दोन्ही गटात आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्य समन्वयकांची बैठक आझाद मैदानात होणार आहे. आधार न्यूज मध्ये घेतो छोटासा ब्रेक, पाहत राहा आधार न्यूज. आश्वासन मिळूनही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई केली असून आंदोलक पत्रकार विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी आझाद मैदान येथे भेट घेतली. या आंदोलकाला द प्रेस क्लब ऑफ वसई, मराठी पत्रकार संघ, वसई विरार महानगर पत्रकार संघ, क्राईम रिपोर्टर वेलफेअर असोसिएशन आदी जिल्ह्यातील संघटनांनी मुंबई व राज्य पातळीवरील पत्रकार संघटनांनी पाठिंबा दर्शवला असून या आंदोलनाला सहभागी झाले होते. आज आम्ही आझाद मैदानावर धरणं आंदोलनाला बसलेलो आहोत. पालघरमधले जे पत्रकार आहेत, आज तक चॅनलचे उषेश खान आणि हिंदुस्तान टाईमचे राम परमार, या दोघांना 22 रोजी कोणतेही कारण नसताना बेकायदेशीररित्या ते पत्रकारितेचं काम करत असताना, आपलं कर्तव्य बजावत असताना पोलिसांनी त्यांना बेकायदेशीररित्या आधी दाखवून ठेवलं आणि पहाटेनंतर त्यांच्याविरुद्ध दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. राम परमारला त्यांच्या घरात सुरू अटक केली. त्याविरुद्ध आम्ही त्यावेळेला आंदोलन केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईचं आश्वासन दिलं. मागच्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी देखील या पोलीस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावं असे आदेश दिले, मात्र सरकारने याची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळं आज आम्ही हे धरणं आंदोलनाला इथे पकडलं आहोत आणि या पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई वाढवू. 53 आणि या दोघांविरुद्ध दाखल झालेले आहेत त्यांची मागणी घ्यावी, या मागणीकरता आमचं हे धरणं आंदोलन आहे. पुण्यातील पाटील इस्टेटला आग लागली होती. ही आग इतकी भीषण होती की अग्निशमकच्या 30 गाड्यांनी ही आग विझवली. पुणे येथील पाटील इस्टेटला 10 गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागली.
पुणे, पिंपरी, चिंचवड, खडकी कॅन्टोनमेंट मधील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी तातडीने पोहोचून आग विझवली. मात्र घर एकमेकांना लगत असल्याने अग्निशमन दलाला आग विझवण्यात अडचणी येत असताना आग लागल्यानंतर रहिवाशांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवलं असून सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र आगीतील जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या आगीत शेकडो झोपड्या जळून भस्मसात झाल्या. आज कार्यालय आता कंट्रोल मध्ये आलेली आहे आपण बघताय, आणि दोन्ही आज जवळपास नियंत्रणात आहे. फायर ब्रिगेडची आपलं पोस्टर लागून फायर ब्रिगेड टेंडर आतमध्ये जात नव्हते. पाईपलाईन कापून आणि आतमध्ये न्यू आग विझवण्यात आलेली आहे. पोलीस खात्याने फायर ब्रिगेडच्या मदतीने क्राऊड कंट्रोल करणे, रेस्क्यू करणे आणि नागरिकांना बाहेर काढणे हे काम केलेलं आहे. त्यामुळे अद्यापही कोणी जखमी असल्याची प्राथमिक माहिती नाही, आता आम्ही खात्री करू हॉस्पिटलमध्ये. या चॅलेंजने सोशल मीडियावर चांगली धुमाकूळ घातली असून या विचित्र विचित्र चॅलेंजमुळे डोक्यावर हेल्मेट व हातात झाडांच्या फांद्या घेऊन चॅलेंजमध्ये लोक चालत्या गाडीसमोर येऊन निलू निलू गाण्यावर डान्स करतात. मात्र या जीवघेण्या चॅलेंजमुळे पोलिसांची झोप उडवली असून हे चॅलेंज रोखणे पोलिसांना आव्हान ठरलं आहे. किकी चॅलेंज नंतर निलू निलू सॉन्ग चॅलेंजने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 2004 मध्ये रिलीज झालेल्या रेन रेन कम अगेन मधील गाण्याचा या चॅलेंजमध्ये वापर करण्यात आलाय. या चॅलेंजमध्ये मुलांचा घोळका, डोक्यावर हेल्मेट व हातात झाडाच्या फांद्या घेऊन निलू निलू गाण्यावर चित्र विचित्रपणे नाचू लागतात. यानंतर चॅलेंजचा व्हिडिओ टिकटॉक या ऍपवर शेअर केला जातो. मात्र केरळच्या गल्लीबोळा दिसणाऱ्या ह्या चॅलेंजमुळे पोलिसांच्या नाकीनऊ आल्याने हे चॅलेंज रोखणे पोलिसांसाठी आव्हान ठरते. दिसायला हे व्हिडिओ फार गमतीशीर वाटतात, मात्र हे चॅलेंज जीवघेणे ठरू शकतात. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क करण्याचे काम पोलीस करत आहेत. गेली 35 वर्ष जमिनी असूनही शासन अतिक्रमण धारकांचे नाव सातबारावर नोंद करत नसल्याने या मुद्द्यावर प्रशासनाचा निषेध करण्यासाठी बेमुदत उपोषण करण्यात आले. यापूर्वी अनेकदा आंदोलने करूनही प्रशासनाकडून फक्त आश्वासने देण्यात आली, मात्र प्रत्यक्षात सातबारावर जमिनीची नोंद करण्यात आली नाही. शासनाच्या GR नुसार प्रशासनास नोंदी करण्यास कोणती अडचण नाही, मात्र जाणून बुजून अधिकारी आडकाठी निर्माण करत असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून होत आहे. असे गाव आणि वंजारवाडी या ठिकाणच्या लोकांनी गेल्या 90 पासून त्या अगोदर पासून या जमिनी कसलेल्या आहेत, परंतु अजूनही त्यांच्या नावावर झालेल्या नाहीत. त्या जोपर्यंत त्यांच्या नावावर होणार नाही, त्यांना जोपर्यंत सातबारा मिळणार नाही, तोपर्यंत जिल्हाधिकाऱ्यालयासमोर हे आमरण उपोषण रिपन पाटीलच्या वतीने चालू राहणार आहे. आणि या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना आमच्या निवेदनामध्ये सर्व उल्लेख केलेला आहे की GR 1990 अगोदरपासूनचा GR आहे की त्यांच्या नावावर हे जमिनीचे पट्टे झालेले पाहिजेत, परंतु अजूनही त्या जमिनीचे पट्टे त्यांच्या नावावर झालेले नाहीत आणि ते ताबडतोब करण्यात यावेत आणि त्यांना सातबारा देण्यात यावा, असे या ठिकाणी आमरण उपोषणामध्ये आमचं सर्वांचं मागणी आहे. या ठिकाणी बाळकृष्ण इंगळे, अप्पा इंगोले आणि सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. मी जिल्हाध्यक्ष अरविंद अवसरमोल या ठिकाणी जाहीर करतो की जोपर्यंत हे पट्टे नावावर होणार नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण चालू राहणार आहे. गावात स्मशानभूमीची जागा उपलब्ध नसल्याने गावकऱ्यांनी रस्त्यावर चिता जाळल्याची घटना अहमदनगर येथील जिल्ह्यात पुनदगाव येथे घडली आहे. स्मशानभूमी अभावी गावातील मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कार रस्त्यावर करण्याची वेळ आली. गावात स्मशानभूमीला पर्याय म्हणून प्रवरा नदीपात्रात अंत्यसंस्कार करण्यात येत असे, मात्र पावसाळ्यात नदीचे पाणी तसेच या नदीला बंधारा असल्याने जवळपास 6 ते 7 महिने पाणी साठून राहत असते. या दरम्यान गावातील कुठल्याही व्यक्तीचे निधन झाल्यास त्याच्या अंत्यविधीला पंचायत होते. प्रशासनाकडे या प्रश्नाचा पत्रव्यवहार करूनही
शासन पत्राची दखल घेत नसल्याचे दिसून येते. जर प्रशासनाने या पत्राची दखल घेतली नाही तर गावकऱ्यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. रविवारला त्यांच्या अंत्यविधीसाठी जागा नाही, रस्त्यावर अंत्यविधी करावा लागला. जायकवाडीचं पाणी असल्यामुळे नदीत सुद्धा अंत्यविधी करता येत नाही. 10 दिवसापूर्वी आमचे भाया पण वाजले आणि त्यांचा विधी पण रस्त्यावरच करावा लागला. तर शासनाला आम्ही वेळोवेळी पत्र व्यवहार पण केला तर शासन दखल घेत नाही. जर अशी घटना घडली गावामध्ये जागा जर नसेल तर आम्ही तहसील कार्यालयासमोर अंत्यविधी करू, शासनाने याची दखल घ्यावी. आज या ठिकाणी लक्ष्मी मावशी गंधारे ह्या वारल्या, त्यांचा मुलगा 8 दिवसापूर्वी वारला आणि आज अशी परिस्थिती झाली की गावाला वारल्यानंतर कुठल्या प्रकारचे विधी करण्यासाठी जागा राहिलेली नाही. आणि नदीमध्ये जर बघितलं तर संपूर्ण पाणी, पायी पायी सुद्धा चालता येत नाही किंवा येता येत नाही. जर अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर आम्ही गावकरी पुढील प्रेत संपूर्ण तहसील कार्यालयासमोर येऊन तिथे विधी करावा लागेल. ही सर्व जबाबदारी शासनाची राहील. तरी आमच्या गावकऱ्याच्या वतीने हा निर्णय त्वरित आपण करावा, नाहीतर गावकऱ्यांना तीव्र आंदोलन करावं लागेल. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.